ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बांधकाम कामगारांसंबंधी 15 रोजी सुनावणी। राज्य शासनाने वर्षभरापासून राज्यातील नोंदीत बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली सर्व कामे थांबवली आहेत। या प्रश्नी सातत्याने आंदोलने करूनही दखल घेतली जात नाही, त्यामुळे ऑनलाईन नोंदणी पद्धत बंद करून पूर्ववत ऑफलाईन काम सुरू करण्याच्या मागणीसाठी विविध 5 कामगार संघटनांनी एकत्रितरित्या मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे। त्यावर 15 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती कामगार नेते शंकर पुजारी मिश्रलाल जाजू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सन 2019 मध्ये आलेला महापूर, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आणि आता कोरोना महामारीच्या संकटामुळे लॉकडाऊन अशा नानाविध कारणांनी राज्यातील सरकारी कामगार कार्यालयातील बांधकाम कामगारांची कामे बंद आहेत। ऑनलाईन कामकाज सुरू असलं तरी त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। बांधकाम कार्यालयात ऑनलाईन अर्ज भरण्याची यंत्रणा कार्यरत नाही। ऑनलाईन कामकाजामुळे कामगारांचे नुकसानच होत आहे, त्यामुळे ऑनलाईन पद्धत बंद करून पूर्ववत काम सुरू करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे। तसेच बांधकाम कामगारांचे काम करणाऱ्या कामगार संघटनांनी एकत्र येऊन 13 ऑक्टोबर रोजी मुंबई बांद्रा येथील महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती पुजारी आणि जाजू यांनी दिली। यावेळी मदन मुरगुंडे, आनंदा गुरव, राजेंद्र निकम, रघुनाथ देशिंगे आदी उपस्थित होते। महानकरी न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।